शतपावली हा रोजच्या जीवनशैलीचा एक महत्त्वाचा भाग आहे, पण ते सगळेच फॉलो करतात असं नाही। अनेक जण दिवसभर काम करून रात्रीच्या वेळेसच घरी पोहोचतात। अशा वेळेस जेवणानंतर टीव्ही समोर लोळतच झोपी जातात। बसून काम करण्याची जीवनशैली आणि धकाधकीचं जीवन यामधून अनेकांना व्यायाम करण्याचाही वेळ मिळत नाही। शरीराची हालचाल न झाल्याने अनेक रोग आजार वाढतात। म्हणून जेवणानंतर किमान 15 ते 20 मिनिटं वेळ काढून चालण्याची सवय ठेवाच। शतपावलीमुळे काय काय फायदे होतात ते पाहूयात। पचन सुधारतं। जेवणानंतर लगेच झोपणे हे आरोग्यासाठी त्रासदायक ठरतं। रात्रीच्या जेवणानंतर किमान 15 मिनिटं चालल्यानंतर अन्नाचं पचन होण्यास मदत होते, पित्ताचा त्रास होत नाही। शतपावलीमुळे ढेकर येणे, गॅसेस होणे आणि ऍसिडिटीचा त्रास हे सर्व कमी होण्यास मदत होते। रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते, त्याचसोबत तणाव आणि चिडचिडेपणाही दूर होतो। शांत झोप लागते। आजकाल अनेकांना निद्रानाशाची समस्या आहे। चाललेल्यामुळे रक्तभिसरणाची प्रक्रिया सुधारते, यामुळे रात्री शांत झोप येण्यास मदत होते। मेटाबॉलिझम सुधारतं। वजन आटोक्यात ठेवण्यासाठी मेटाबॉलिझम रेट महत्वाची भूमिका पार पाडतो। शरीराचे मेटाबॉलिझम सुधारण्यासाठी चालणं आवश्यक आहे। मधुमेह नियंत्रणात राहतं। मधुमेहग्रस्तांसाठी रात्री जेवणानंतर चालल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहतं। अशाच अजून व्हिडिओसाठी पाहत रहा लोकमत ऑक्सिजन।